शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना एकटं पाडून जे गद्दार निघून गेलेले आहेत त्यांना पुनश्च शिवसेना पक्षामध्ये घ्यायचं नाही ही आमच्या सर्वांचीच मागणी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मान्य केलेले जे माझ्यावर आता राहिलेले आहेत ज्यांना भरभरून दिलं ते उडून गेले आणि ज्यांना काहीच दिलं नाही ते माझ्यावर राहिलेले आहेत त्यामुळे राहिलेल्या या शिवसैनिकांच्या विचाराची ते नक्कीच दखल घेतील आणि भविष्यामध्ये या प्रामाणिक शिवसैनिकांना बरोबर घेऊन शिवसेनेची वाटचाल चालू करतील. या गद्दारांना पुन्हा शिवसेना प्रवेश नाही. परंतु मगाशी ज्यावेळेला आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषण केली त्यांनीसुद्धा सांगितलं यापूर्वीसुद्धा आम्हाला बोलायला बंदी कशी होती ती पण आमचा जो सासुरवास होता तो आम्ही टप्प्याटप्प्याने सांगत राहू. शरद पवार साहेबांनी नेमकं काय म्हणायला मला माहिती नाही परंतु संभाजीनगरच्या करोडो लोकांच्या जी मानसिकता होती किंवा त्यांची जी विनंती होती त्या विनंतीचा आदर करून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी त्यावेळेला कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव आणला. धाराशिवचा सुद्धा प्रस्ताव आणला आणि त्यावेळेला कॅबिनेटने एकमताने हा ठराव मंजूर केलेला आहे. एकमताने मंजूर केलेला आहे त्या अर्थी महाविकास आघाडीने सुद्धा त्याला मंजुरी त्यावेळेला दिलेली असणार. त्यांना जो काय निर्णय घ्यायचा घेतील माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सुद्धा त्याबाबत विचार व्यक्त करतील. परंतु आत्ता ज्या निवडणुका येतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका महापालिका ह्यासुद्धा निवडणुकामध्ये आम्ही स्थानिक पातळीवर त्यांना काय निर्णय घ्यायचा त्याची मुभा दिलेली आहे. दिल्लीत जाऊन तुम्ही गल्लीची वार्ता कशाला करता. त्या दिल्लीमध्ये जाऊन एवढे दिवस थांबला आहे तुम्ही. आजच खऱ्या अर्थाने ज्या ज्या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याची गरज होती. तिकडे व्हिडिओवरून तुम्ही काय सांगताय लोकांना. ज्यावेळेला उदय सामंत शिवसेनेमध्ये आले त्यावेळेलासुद्धा आमच्याकडे आमच्या शिवसैनिकांचा निवडून येणाऱ्या शिवसैनिकांचा ए बी फॉर्म तयार होता. त्यामुळे आमच्याकडे कर्तृत्ववान शिवसेनेचे पदाधिकारी आहेतच इथे. आणि नक्कीच सांगतो रत्नागिरी नगरपालिकापासून रत्नागिरी विधानसभा ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून लढवली जाईल आणि जिंकली जाईल. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.